अंकल अंकल थांबा, मला बोलायचंय तुमच्याशी. आता काय राहिलं बोलायला? तुला सुटका हवी होती ना, केली तुझी सुटका. यू आर फ्री ना. ते मला माहितीये. मावशी मला सारखं सारखं विचारते की तुम्ही लग्न का मोडलं. आता तिला काय उत्तर देऊ मी? हे तुला मी सांगू? पळून जायचा निर्णय तुझा होता. परिणामाचा विचार न करता तू निघून गेली होतीस. प्रॉब्लेम क्रिएट तूच केलेत आणि त्यांना फेसही तूच करशील. तू पळून गेल्यावर तुझ्या घरच्या लोकांचा किती अपमान होणार आहे ते तुला कळलं नाही? एवढी छोटीशी गोष्ट पण तुला तुला समजली नाही लीला? अँड आय एम रिअली सरप्राईज्ड की मी तुझ्यासारख्या इरिस्पॉन्सिबल मुलीला बायको म्हणून निवडलं होतं. पण आता नाही, मला माझी चूक कळली आहे. इट वॉज अ बिगेस्ट मिस्टेक ऑफ माय लाईफ. आणि आता ही चूक मी सुधारणार आहे. तुला रिजेक्ट करून. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. ओ अंकल, तुम्ही काय मला रिजेक्ट करताय? ह्या आधी मी तुम्हाला कितीतरी वेळा रिजेक्ट केलंय. पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगत होते की मला लग्न नाही करायचंय तुमच्याशी. पण तुम्ही माझं न ऐकता ते पार्टीमध्ये माझं नाव अनाऊन्स केलं, मग साखरपुडा केलात, मग काय ते देवळात प्रदक्षिणा आणि आजही मेहंदी. म्हणून नाईलाजाने मला पळून जावं लागलं. हो ना, मग का थांबलीस इथे? मला तुझा चेहरा बघायचा नाहीये. मला पण काय हौस नाहीये तुमचं तोंड बघायची. आउट आउट. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. मी माझा शब्द नक्की पाळेन. आता तुझी टर्न. येस येस अंकल, मी एका पायावर तयार आहे. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. माझ्याशी लग्न कर. मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. मी तुम्हाला रिजेक्ट रिजेक्ट करते. अँड द लकी गर्ल इज लीला. एजेंनी श्वेताला निवडलंय ना, ती कधीपासून बिचारी नुसतीच उभी आहे. आपण एजेंना बोलवून पटकन विधी करून टाकूया ना. हो चला चला. हो 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 बरोबर आहे. आमची श्वेता कधीपासून तयार आहे? बोलवा बोलवा. काय बोलवा बोलवा काय. हे बघा, माझी मुलगी एजेंशी बोलायला गेली आहे. ती येईपर्यंत कुठली घाई करू नका, थांबा जरा. हो ऐका ना, संपलंय आता सगळं. आता एजेंनी निर्णय घेतला ना, आता बोलून काहीच उपयोग नाहीये. सरस्वती थांब ना जरा, 5 मिनिटांनी काही होणार नाहीये. बघू अभिराम आणि लीला काय निर्णय घेत आहेत ते. बोलण्याने कितीदा तरी प्रॉब्लेम सुटतात. अगदी बरोबर बोलतायत. एक मिनिट थांबाव तुम्ही. अजी एजेंना लीलाच्या बेजबाबदारपणाची प्रचिती आलीये म्हणून त्यांनी नकार दिला. हो ना, आणि यांची लीला काय कमी गोंधळ घालते का? या आधी पण बघितलं आपण किती वेळा गोंधळ घातलाय ते. काय माहित आपलं घर कसं सांभाळणार आहे ती. असू दे ग सरू, आता श्वेता आपली सासू होणार. ती छान जबाबदारी पार पाडेल. ती या लीला सारखी नाहीये. एक मिनिट. नाही तुम्हाला श्वेताचं कौतुक करायचं असेल तुम्ही करा, पण त्याच्यासाठी माझा ताईचा अपमान कशाला करताय? आजी चला ना आपण पुढचे विधी सुरू करूया. हो काय सुरू करू सुरू करू. आता त्या म्हणाले ना की बोलल्याने प्रॉब्लेम संपतात म्हणून, बोलू देत ना त्यांना. हे बघा, मला खात्री आहे माझी मुलगी एजंटशी बोलणार, हे लग्न मोडणार नाही. ती एजंटची समजूत काढेल, नक्की काढेल. नको त्या आशा मनात बाळगू नका. निघायचं बघा इथून, निघा.
तुम्ही असं बोलू शकत नाही माझ्याशी. आम्हाला इथून बाहेर जायला सांगू शकत नाही. तुम्ही श्रीमंत आहात, मोठ्या घरचे आहात, म्हणून इतका वेळ मी गप्प बसले, पण आमच्यासारख्या गरीब माणसाला तुम्ही अशा प्रकारे हकलून लावू शकत नाही. श्रीमंती आणि गरिबीचा काय प्रश्न इथे? प्रश्न तुमच्या मुलीच्या मूर्खपणाचा आहे. आज इथे जे काही घडलंय ना, ते तिच्या स्वतःच्या मर्जीनं केले तिने. हे बघा, माझ्या मुलीकडनं चूक झाली आहे, मी मान्य करतो. लीलाकडनं अशा छोट्या मोठ्या चुका होतच असतात. माझं म्हणणं फक्त एवढंच की अशा चुकांमधूनच माणूस शिकतो ना. मान्य आहे तुमचं म्हणणं, मला लीला शिकली असती, लग्नानंतर तिने जबाबदारी घेतली असती. मग आता ही तिच्या हातून ही जी छोटी चूक झाली त्याबद्दल तिला माफ करा ना. चूक स्वतःच्या मेहंदीच्या कार्यक्रमातून पळून जाणं ही छोटी चूक आहे तुमच्या लेखी? आणि काय हो, काय शाश्वती आहे की उद्या तुमची मूर्ख मुलगी भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही? हो का? माझ्या मुलीमध्ये तुम्हाला इतके दोष दिसत होते तर तिला पसंतच का केलं? आता दुसरी मुलगी समोर आली ना, ही आल्यानंतर माझ्या लीला मधले दोष तुम्हाला जास्त दिसायला लागले. ओ, माझ्या मुलीबद्दल काही बोलायचं नाही. हा, का नाही बोलायचं? हा, का नाही बोलायचं? आले मोठे शाणे, मग अशी माझ्या मुलीबद्दल हे बोलतात तेव्हा काही आलात तोंड उचकटायला? आता स्वतःच्या मुलीवर आले तर मिरच्या झोंबायला लागले तुम्हाला. काय तुमची ही भाषा, तुम्ही मर्यादा ओलांडताय. हा, घ्या आता ह्या मला शिकवणार मर्यादा काय आहेत ते. एकदा स्वतः मागच्या दाराने आलात आणि पहिला नंबर लावलात. हीच आहे ना ती मुलगी, हिच्यामुळे माझ्या लीलाला त्या एजेने नाकारलंय ना. हिला तर आता मी सोडणार. काय ऐकताय? हा मावशी आई, लीला काढली समजूत. हा काय म्हणाले एजे? माफ केलं त्याने तुला? हा बोल ना, बोल काय झालंय? एजे लग्न करणार आहेत. पण माझ्याशी नाही. आज माझं आणि एजेंटचं नातं संपलंय. आपण निघूया. पण लीला बाबा, आता बोलण्यासारखं काही उरलं नाही. आपण इथे अजून नको थांबायला, निघूया. नाही, कसं निघूया? नाही नाही, आपण इथून कसं निघणार? साखरपुडा झालाय तुझा. साखरपुडा झाला म्हणजे अर्ध लग्न झालं असं असं असत. तू इथेच राहणार आहेस? हा अग, आता उलट आम्ही परके झालो तुला. तुमच्या ह्या फालतू गप्पा आहेत ना, तुमच्या घरी जाऊन मारायच्या. निघा इथून. नाही, आम्ही निघणार नाही. हा, मी निघणारच नाही. अरे नाही जाणार मी इथून, कुठेही जाणार नाही. आम्ही कुठेही जाणार नाही. न्याय मिळायलाच पाहिजे, माझ्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे. मला माहिती तुम्ही श्रीमंत लोक आहात ना, तुम्ही आम्हा गरिबांविरुद्ध षडयंत्र रचताय. तुम्ही सगळ्यांनी मिळून केलंय हे. तुमचा कांगावा बंद करा, नाही तुम्हाला सिक्युरिटीला बोलवावं लागेल. बोलवा बोलवा, सिक्युरिटीला बोलवा, एजेंटला बोलवा, आणि एजेंटला बोलवा. मला त्यांच्याशी बोलायचंय. असं कसं करू शकतात ते? माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुझ्या फॅमिलीचा अजून अपमान होऊ नये असं वाटत असेल ना तुला, तर आत्ताच्या आत्ता यांना घेऊन निघ. इथून निघा प्लीज. मध्यमवर्गीय माणसं आम्ही कोणाला तोंड दाखवणार आहोत? इंदी घरीच काय होईल आपलं? कालिंदी घरी यांना काय कळणार आहे? ओ रेवते बाबा, कालिंदी घरी तुम्हाला सांगते मी, यांना काय कळणार आहे? आपलं दुःख. चल चल,
आपलं बोलणं नाकारताय ते साखरपुडा मोडलं त्यांनी ऐकताय का दोन मोठे तर आयुष्य होतो तुम्ही माझा आणि माझ्या कुटुंबाचा अपमान केलाय. एक दिवस तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा असाच अपमान होईल. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागत. तुम्ही कोणीही कधीही सुखी होणार नाही. दार उघड बाळा. तू दार का लावून घेतलं? दार उघड, मला बोलायचं तुझ्याशी. अगं लीला, अगं हे जे काय म्हणाले लीला. हे बघ बाळा, असे प्रसंग आयुष्यात येत असतात, आपण खचून जायचं नसतं. तू दार उघड लीला, दार उघड. हे बघ, मी अपसेट असले की तू येतेस की नाही मला समजवायला. मग तू जशी आतमध्ये दार लावून रडत बसलीस तर कसं चालेल? अगं लीला, दार उघड. ए लीला, कसं समजव लीला? लीला फारच मोठा धक्का बसलेला दिसतोय, काय करायचं सांगत. ताई, अगं बोल तरी काहीतरी. ताई, लीलानं स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट. बाबा थांबा, मी फोन लावून बघते, तुम्ही असा काही विचार करू नका. ताई, ताई, नाही फोन नाही उचलत. अगं हे बघ बाळा, आपण खचून जायचं नसतं, सामना करायचा असतो. तू बाहेर आहे, दार उघड. काय बोलायचं लीला, दार उघड. एवढा दाट ठोठवायची काही गरज नाहीये, काही झालं नसणार आहे तिला. लीला स्वतःला काहीही करून घेणार नाही. अहो, तिच्या मनाला काही वाटलं तर स्वतःला इजा करून घेईल ना. अरे ज्या मुलीला स्वतःच्या आई बापाच्या आबरूची पर्वा नाहीये, ती स्वतःला काय इजा करून घेणार आहे? दगड आहे दगड, निगरगट्ट मुलगी नुसती. ऐका, ए बाहेर ये. कालिंदी, हे सगळं आताच बोलायला हवं होतं का? अगं अगं, ती आधीच दुखावले त्याचा तरी जरा विचार कर. श्वास कसला घेते ती? निगर घट्ट कार्टी आहे. बाहेर आहे लीला. लावून घेतलं होतस तू, तू बरी आहेस ना? कशाला विचारायला पाहिजे, टोणटोणीत तर दिसते. तिला विचारताय ना, त्यापेक्षा मला विचारा. जिची मुलगी स्वतःच्या लग्नामध्येच मेहंदीमध्ये पळून गेली आहे, ज्या आईने अख्ख्या संध्याकाळभर लोकांच्या थपडा खाल्ल्यात, शिवाशाप खाल्ल्यात, तिला काय वाटतंय ना, हे विचारा. विचारा मला, आईला विचारा तिच. आणि मला सांग, तू त्या एजंट बरोबर परत आलीस ना? अगं मग तरी त्यांनी लग्नाला नकार का दिला? कालिंदी किती प्रश्न विचारतेस, तिला श्वास तर घेऊ दे. तुम्ही तर शांत बसाव. काय विचारते मी, काय विचारते, कुठे गेली होतीस, काय झालंय?
उचकट ना तोंड तुझं, उचकट सांगते मी तुमच्यापासून काही लपवणार नाही, सांगते. मला तुझ्याकडनं जरा स्पष्टीकरण हवंय अभिरा, उभं राहतेच. अंतराच्या फोटो समोर उभा राहा आणि सांग, तू आज जे वागलायस ते योग्य होत? लीलाला दिलेला लग्नाचा नकार, श्वेताची निवड, हे सगळं योग्य होत? आणि हे जर काही योग्य होत तर तुला काय म्हणायचंय? अंतराची निवड चुकीची होती, देवाने दिलेले संकेत, माझा विश्वास चुकीचा होता. त्या मुलीला जेव्हा पहिल्यांदा मी मंदिरात पाहिलं ना अभिराम, तेव्हापासून ती मुलगी माझ्या मनामध्ये घर करत होती. तुला माहित आहे ना, ती जेव्हा पहिल्यांदा घरी आली होती तेव्हा तिनं आपल्या देवासमोर दिवा लावला होता. तिचे या घरामध्ये पाऊल पडलं आणि एक नवीन चैतन्यच घरी आलं. हा म्हणतात सगळे, लीला खूप चुका करते, ती खूप वेंधळी आहे, पण मला नाही असं वाटत. असेल ती वेंधळी, पण ती मनानं खूप साफ आहे रे. तिच्यामध्ये ना कशाची चढाओढ नाही आहे, श्रीमंतीबद्दल आस नाही आहे, कुठलाच आव नाही आणत ती. अगदी स्वच्छ निर्मळ मनाची निरागस मुलगी आहे ती. अशी मुलगी ना आजकालच्या जगामध्ये शोधून पण सापडत नाही. आणि अशा मुलीला तू नकार दिलास, असं जर तुला करायचं होतं अभिराम, तर मग आम्हाला आशा तरी कशाला दाखवलीस तू? अंतराची शेवटची इच्छा पूर्ण करणं हेच माझं ध्येय होत आहे, आणि ती आता पूर्ण होते. तुला तुझी सून मिळणार आहे आणि माझ्या सुनांना त्यांची सासू. फरक इतकाच आहे की आता या घरात लीलाच्या जागी श्वेता येणार आहे. आणि माझ्या या निर्णयाने आपल्याला काही फरक पडणार नाहीये. असं कसं बोलतोस तू अभिराम? अरे तुझी होणारी बायको कोण आहे, त्यामुळे तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, काही फरक पडणार नाही. कारण की तुला माहिती आहे हे लग्न मी फक्त अंतराच्या शेवटच्या इच्छेमुळे करतोय. अरे असं नसतं अभिराम. असंच असतंय माझ्या बाबतीत, असंच आहे. अंतराची आठवण तेव्हाच संपेल जेव्हा मी माझा शेवटचा श्वास घेईल. असं कधी बोलू नकोस हा? आज बोललास, परत कधी बोलायचं नाही असं. मी हे सहन करू शकत नाही. मी तुला हे बघा भीरा, मला तुला दुखवायचं नव्हतं. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, मला काही तुझ्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता. मला तुला नेहमी सुखी बघायचंय रे, नेहमी आनंदी बघायचं. ठीक आहे, घेतलास तू निर्णय, तू जो निर्णय घेतलाय तो ठीक आहे. विचार करूनच निर्णय घेतला असेल ना तू? मान्य घे तुला हवा तो निर्णय. मी ते काही किडनॅप बिडनॅप नाही झाले हा, मी स्वतःच्या मर्जीने त्या गाडीत बसले होते. जे तू मेहंदीच्या फंक्शन मधून खरंच मुद्दामून पळालीस? हो. आज लीला तिचा जीव धोक्यात घालून पळून गेली. तिला हे लग्न किती नकोय ते मला आज रिअलाइज झालंय. मी जर आज हे लग्न मोडलं नसतं ना, तर तुमच्या दोघींच्या हट्टामुळे मी लीलाला कायमच अडकवलं असतं. मला तिच्या आयुष्याचे डिसिजन घेण्याचा अधिकार नाहीये, म्हणून हे लग्न मोडायचा निर्णय घेतला. मी बरोबर केलं ना अंतरा?